हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आज तुमच्यासाठी खास एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, गवारीची भाजी। पण ही गवारीची जी भाजी आहे ती आपण एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। बहुतेक वेळा असं होतं की गवारीची भाजी ही खायला आपल्याला आवडत नाही, पण मी आज तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला ती खूप आवडेल। तर चला तर मग आता आपण अजिबात वेळ न काढता त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। त्याच्यासाठी मी इथे घेतलेली आहे गवार, हे 300 ग्रॅम गवार आहे, हे धुवून स्वच्छ आपण निवडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे लागणार आहे मला कांदा, हे 2 बारीक चिरलेले कांदे आहेत। त्याच्यानंतर इथे लागणार आहे चण्याचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ, आपला मसाल्याचा डबा, ह्याच्यामध्ये मला लागणार आहे धणे जिरं पावडर, हळद, गोडा मसाला आणि लाल तिखट आणि चवीसाठी मीठ। इथे मी घेतलेला आहे ओवा, ओवा ह्या भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीला जो आहे तो एक छान स्वाद येतो। आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल आणि हिंग। आता आपण इथे कढई ठेवलेली आहे, मी गॅस चालू करून घेते आणि त्याच्यामध्ये आपण घालूया 2 चमचे तेल। तेल आता आपलं तापलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये घालूया ओवा। ओवा मी याच्यात घातलेला आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे हिंग आणि गवार। बघाल किती मस्त गवारीचा रंग दिसतोय, हिरवागार, छान फ्रेश आहे एकदम। आता मी 2 मिनिटांसाठी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे। तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये एक असा एक नवीन पदार्थ मी घालणार आहे, ऍड करणार आहे, तो मी तुम्हाला दाखवते। ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे भजी, पण ही जी भजी आहे ही आपण फ्राय करून घेणार नाही आहोत, तर ती कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते। त्याच्यासाठी प्रथम मी इथे घेते बारीक चिरलेले 2 कांदे, ह्याच्यामध्ये आता मी ऍड करते आपले मसाले। ह्याच्यामध्ये मी घालते लाल तिखट, हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता, गोडा मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे माझा कांदा जो आहे तो मी छान मिक्स करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता मी ऍड करते चण्याचं पीठ। तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुम्हाला ती खूप आवडेल। आता ह्या भजीमध्ये आपण आहे ते पाणी ऍड करणार नाही आहोत, आपला जे कांदा आहे त्याला जे पाणी सुटेल त्यामध्येच आपण हे पीठ मिक्स करून घेत आहोत। आपण भाज्या ह्या नेहमी रेग्युलर आपण बनवतच असतो, पण त्याच्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन आपण जर केलं तर ती आपल्याला सगळ्यांनाच आवडतं। त्यातलं व्हेरिएशन केल्यानंतर ते कॉम्बिनेशन छान झालं पाहिजे, तर हे असंच एक कॉम्बिनेशन आहे जे तुम्ही ट्राय करून बघा। कारण आपण बऱ्याच वेळेला गवारीची भाजी खायला कंटाळा करतो। हे आता माझं रेडी झालेलं आहे, आता आपण उघडून बघूया आपल्या भाजी जी आहे गवारीची ती कशी शिजली आहे ते। आता आपण भाजी झाकून ठेवली होती ती आपण काढून बघूया। बघा छान वाफ आलेली आहे आपल्या भाजीला, मस्त आपला ओवा जो घातला होता त्याचा छान सुगंध येतोय। आता ह्याच्यामध्ये मी थोडे मसाले ऍड करणार आहे। ज्याच्यामध्ये आहे हळद, आपण आपल्या भजीमध्ये सुद्धा हे घातलेले आहेत, तर आपण त्या हिशोबाने जे आहे ते कमी जास्त करायचे आहे। मी आता इथे घालते गोडा मसाला, लाल तिखट, मीठ सुद्धा आपण घातलेलं आहे, तर आपण इथे भाजीपुरतं मीठ घालतो आहे गवारीसाठी, आणि धणे जिरा पावडर। धणे जिरा पावडर मी भजीमध्ये घातलेलं नाही आहे। तर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे पण वेगळी आहे आणि खूप छान लागते। आता ही भाजी जी आहे ती मी थोडीशी अशी छान स्प्रेड करून घेतलेली आहे, एक एक आपले भजी जी आहे
याच्यामध्ये सोडणार आहे। खूप मोठे मोठे आपल्याला घालायचे नाहीये, असे छोटे छोटे गोळे याच्यात घालायचे। हे छान शिजल्यानंतर भाजीला जे पाणी सुटतं त्याच्यामध्ये छान शिजतात आणि ते छान भाजी सोबत खूप छान लागतात। ही पद्धत तुम्ही कदाचित पाहिलेली नसेल, ही तुम्ही करून बघा, खूप सुंदर होते ही भाजी। आता हे अशा प्रकारे मी सगळे याच्यामध्ये घालून घेते। आता इथे मी सगळे हे भाजीमध्ये गोळे घालून घेतलेले आहेत भजीचे, आता मी ते झाकून ठेवणार आहे आणि आपण एक झाकण याच्यावरती ताट ठेवून आपण पाणी घालणार आहोत। आता इथे आपले झाकणावरचं पाणी पूर्ण आटलेलं आहे, आपण बघूया। हे बघा, आपली इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहे, आपली भजी जी आहे ती आता शिजलेली आहे। आपण अगदी अलगद हाताने ह्याला ढवळणार आहोत। आपल्या ज्या भज्या आपण याच्यामध्ये घातल्या होत्या त्या आता छान शिजलेल्या आहेत, तुम्ही बघाल त्या कुठेही अशा म्हणजे मिक्स झालेलं नाही आहे, ते पीठ छान अगदी याच्यामध्ये शिजलेले आहेत भाजीमध्ये। भाजीचा रंग पण किती छान आलेला आहे तुम्ही बघाल। आता ह्याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं घालू शकता। आता आपली इथे भाजी झालेली आहे, मी याच्यावरती कोथिंबीर घालते, तुम्ही याच्यामध्ये खोबरं सुद्धा घालू शकता। ही बघा, आता आपली ही गवारीची भजी घातलेली भाजी अत्यंत वेगळ्या पद्धतीने बनवलेली तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की करून बघा। गवारीची भाजी न आवडणाऱ्यांना सुद्धा ही भाजी नक्की आवडेल। आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।